अपन ह्यूमन रिप्रोडक्शन स्टडी करत आहोत। आता अपन पाहूयात ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ द टेस्टिस। टेस्टिसचा जर आपण ट्रान्सवर्स सेक्शन घेतला तर सर्वात बाहेरचा लेयर जो असेल टेस्टिसचा तो तुम्हाला दिसेल। मी डायरेक्टली ट्रान्सवर्स सेक्शन दाखवतोय। तर सर्वात बाहेरचा लेयर जो असेल टेस्टिसचा तो असेल ट्युनिका वजायनालिस आणि त्या आतमध्ये असेल ट्युनिका ॲल्ब्युगिनिया। ठीक आहे, तर हा ट्युनिका ॲल्ब्युगिनिया दाखवूयात आपण। ओके, ट्युनिका ॲल्ब्युगिनियाच्या बाहेरचा लेयर असतो ट्युनिका वजायनालिस। ट्युनिका ॲल्ब्युगिनियाच्या आतला जो लेयर असणार आहे ट्युनिका वास्कुलोसा असणार आहे। ठीक आहे, आता ट्युनिका ॲल्ब्युगिनियाच का दाखवला आहे आपण इथे, कारण हा कनेक्टिव्ह टिश्यू लेयर आहे आणि हा जो कनेक्टिव्ह टिश्यू लेयर आहे हा आतमध्ये पेनेट्रेट होतो आणि टेस्टिसमध्ये तो लोब्युल फॉर्म करतो। हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की अराउंड 200 लोब्युल्स हे टेस्टिसमध्ये फॉर्म होतात आणि हे जे लोब्युल आहेत या लोब्युलच्या आतमध्ये 1 ते 4 सेमिनिफेरस ट्यूब्युल असतात। आता हे जे सेमिनिफेरस ट्यूब्युल असतात हे कॉइल्ड डक्टसारखे असतात आणि जर आपण या सेमिनिफेरस ट्यूब्युलचा क्रॉस सेक्शन घेतला, सेमिनिफेरस ट्यूब्युलचा आपण जर क्रॉस सेक्शन घेतला तर असे गोल गोल ट्यूब तुम्हाला दिसतील, कारण याचा आपण असा क्रॉस सेक्शन घेतला। ट्यूब ॲक्च्युली अशी आहे, सपोज हा लोब्युल असेल टेस्टिसमधला तर लोब्युल असेल तर ही हा जो ही जी डक्ट दिसते तुम्हाला या डक्टला म्हणू आपण सेमिनिफेरस ट्यूब्युल। हे पहा, ही जी डक्ट दिसते तुम्हाला या डक्टला म्हणू आपण सेमिनिफेरस ट्यूब्युल। ठीक आहे, या सेमिनिफेरस ट्यूब्युलच्या आतमध्ये स्पर्म फॉर्मेशन होत असतं। जर आपण या सेमिनिफेरस ट्यूब्युलचा क्रॉस सेक्शन घेतला तर तुम्हाला इथे एक गोल स्ट्रक्चर दिसेल, इथे एक राऊंडेड स्ट्रक्चर दिसेल आणि हे जे राऊंडेड स्ट्रक्चर आहे हे इंडिकेट करतं आहे सेमिनिफेरस ट्यूब्युलला। ठीक आहे, आता मी तीन चार असे सेमिनिफेरस ट्यूब्युल इथे दाखवू शकता तुम्ही। हे जे सेमिनिफेरस ट्यूब्युल आहेत या सेमिनिफेरस ट्यूब्युलची ही जी मेम्ब्रेन असेल याला म्हणू आपण बेसमेंट मेम्ब्रेन। काय म्हणणार तुम्ही याला? बेसमेंट मेम्ब्रेन ऑफ द सेमिनिफेरस ट्यूब्युल। सेमिनिफेरस ट्यूब्युलची बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि या बेसमेंट मेम्ब्रेनवर सेमिनिफेरस ट्यूब्युलच्या इथे तुम्हाला काही सेल्स दिसतील। ओके, या सेल्सला म्हणतात जर्मिनल इपिथेलियल सेल्स। कोणत्या सेल्स आहेत या? जर्मिनल इपिथेलियल सेल्स। ठीक आहे, मग आता इथे मी दाखवतो या आहेत जर्मिनल इपिथेलियल सेल्स। जर्मिनल इपिथेलियल सेल्स, या ज्या जर्मिनल इपिथेलियल सेल्स आहेत यांच्यामध्ये इथे काही सेल्स दिसतील। या पिरॅमिडच्या आकाराच्या ज्या सेल्स दिसत आहेत, या पिरॅमिडच्या आकाराच्या ज्या सेल्स दिसत आहेत यांना म्हटलं जातं सर्टोली सेल्स। कोणत्या सेल्स आहेत या? सर्टोली सेल्स। ठीक आहे, या पिरॅमिडच्या आकाराच्या ज्या सेल्स दिसत आहेत यांना तुम्ही म्हणू शकता सर्टोली सेल्स, और दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज सस्टेंटॅक्युलर सेल्स। ठीक आहे, कोणत्या सेल्स आहेत? सर्टोली किंवा सस्टेंटॅक्युलर सेल्स। ठीक आहे, सर्टोली सेल्स आहेत किंवा सस्टेंटॅक्युलर सेल्स आहेत या पिरॅमिड शेप्ड सेल्स आहेत, लास्ट सेल्स आहेत। आता ह्या ज्या जर्मिनल इपिथेलियल सेल्स आहेत या जर्मिनल इपिथेलियल सेल्स इथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्ही ड्रॉ करू शकता। जर तुम्ही थेअरी जरी प्रिपेअर करत असाल तर त्या थेअरीमध्ये पण तुम्हाला हे लेक्चर्स बेनिफिशियल असतील। असे तुम्ही जर्मिनल इपिथेलियल सेल्स दाखवू शकता। हे जे जर्मिनल इपिथेलियल सेल्स आहेत यांना आणखी एक नाव आहे, यांना म्हटलं जातं स्पर्मॅटोगोनिया। स्पर्मॅटोगोनिया, कारण या ज्या जर्मिनल इपिथेलियल सेल्स आहेत ना या सेलपासून स्पर्म बनणार आहेत म्हणून या सेल्सला म्हटलं जातं स्पर्मॅटोगोनिया। ठीक आहे, जर्मिनल इपिथेलियल सेल्स किंवा या शेप, या सेल्सचा शेप हा क्युबॉइडल असतो म्हणून यांना क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियल सेल्स असं सुद्धा म्हटलं जातं। लक्षात घ्या, वेगवेगळी नावं आहेत, क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियल सेल्स असं सुद्धा म्हटलं जाईल किंवा या सेल्सला स्पर्मॅटोगोनिया असं सुद्धा म्हटलं जाईल। आता या ज्या क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियल सेल्स आहेत किंवा स्पर्मॅटोगोनियल सेल्स आहेत या ज्या सेल्स असतील यांच्यापासून स्पर्म फॉर्मेशन होणार आहे आणि जी प्रोसेस आहे स्पर्म फॉर्मेशनची याला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणतात। आता जी स्पर्मॅटोजेनेसिसची जी प्रोसेस असेल यामध्ये काही हॉर्मोन्स रिस्पॉन्सिबल असतात स्पर्मॅटोजेनेसिस होण्यासाठी। तर ज्यावेळेस प्युबर्टी मेलमध्ये अचीव होते, प्युबर्टी म्हणजे ज्यावेळेस वयामध्ये येतील मेल्स, मेल ज्यावेळेस वयामध्ये येईल त्यावेळेस जे हायपोथॅलामस असतं, यू नो अबाउट द हायपोथॅलामस, हायपोथॅलामस एक हॉर्मोन रिलीज करतो, त्या हॉर्मोनचं नाव आहे GnRH, गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन। ठीक आहे, हा जो गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन असतो इट ॲक्ट ओवर द अँटेरियर पिट्युटरी ग्लँड,
कशावर ऍक्ट करणार आहे? इट विल ऍक्ट ओवर द अँटेरियल पिट्युटरी ग्लँड. आता ही जी अँटेरियर पिट्युटरी असते, ही अँटेरियर पिट्युटरी मग दोन प्रकारचे हॉर्मोन रिलीज करते अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ दिस GnRH. GnRH इज द गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हॉर्मोन. या हॉर्मोनच्या प्रेशरमध्ये किंवा या हॉर्मोनच्या अंडर ही अँटेरियर पिट्युटरी स्टिम्युलेट होईल आणि ही दोन प्रकारचे हॉर्मोन रिलीज करेल. एक हॉर्मोन आहे LH, दुसरा आहे FSH. ठीक आहे, LHला म्हटलं जातं ल्युटिनायझिंग हॉर्मोन. ल्युटिनायझिंग हॉर्मोन. ठीक आहे, आणि FSH जो आहे, या FSHला म्हटलं जातं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. याला काय म्हटलं जाईल? FSHला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. ठीक आहे, आता LH आणि FSHचा काय रोल आहे पहा. जो LH आहे ल्युटिनायझिंग हॉर्मोन आहे, हा ल्युटिनायझिंग हॉर्मोन ॲक्ट करणार आहे एका सेल्सवर, एका टाईपच्या सेल्सवर. त्या सेल्सला म्हटलं जातं सेल्स ऑफ लेडिक. सेल्स ऑफ लेडिक किंवा लेडिक सेल्स. या ज्या लेडिक सेल्स आहेत ना, या लेडिक सेल्सला इंटरस्टिशियल सेल्स असं सुद्धा म्हटलं जातं. इंटरस्टिशियल सेल्स असं सुद्धा म्हटलं जातं. या लेडिक सेल्स किंवा इंटरस्टिशियल सेल्स ज्या असतात, या सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या मध्ये जी स्पेस असेल, फॉर एक्झाम्पल आता हे एक सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे, हे एक सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे, यांच्यामध्ये इथे जी स्पेस असेल, या स्पेसमध्ये इथे लेडिक सेल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, या स्पेसमध्ये लेडिक सेल्स प्रेझेंट असतात. इथे आपण दाखवलं आहे या लेडिक सेल्स. तर या ज्या लेडिक सेल असतात, यांचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. लेडिक सेल रिलीज करतात हॉर्मोन अँड्रोजन. अँड्रोजन्स म्हणजेच इथे आपण कन्सिडर करू शकतो टेस्टोस्टेरॉन. ठीक आहे, तर लेडिक सेल्स किंवा इंटरस्टिशियल सेल्स रिलीज करणार आहेत हॉर्मोन टेस्टोस्टेरॉन, जो एक प्रकारचा अँड्रोजन आहे. हा सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मेल यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. याचबरोबर हा जो अँड्रोजन आहे किंवा टेस्टोस्टेरॉन आहे, हे स्पर्मॅटोजेनेसिससाठी सुद्धा रिस्पॉन्सिबल आहेत, म्हणजे स्पर्म फॉर्मेशनसाठी सुद्धा हे हॉर्मोन्स रिस्पॉन्सिबल असतात. मग आता हे जे लेडिक सेल्स आहेत, लक्षात घ्या, लेडिक सेल टेस्टोस्टेरॉन कधी रिलीज करतील? या लेडिक सेल्सवर ॲक्ट होतो हा हॉर्मोन. कोणता हॉर्मोन? ल्युटिनायझिंग हॉर्मोन. लक्षात घ्या, ल्युटिनायझिंग हॉर्मोन ॲक्ट ओवर द लेडिक सेल फॉर द सिक्रिशन ऑफ द टेस्टोस्टेरॉन ऑर द अँड्रोजन. आता हे जे अँड्रोजन किंवा टेस्टोस्टेरॉन असतील, इट विल ॲक्ट ओवर दीज क्युबॉइडल जर्मिनल इपिथेरियल सेल्स ऑर द स्पर्मॅटोगोनियल सेल्स. या स्पर्मॅटोगोनियल सेल्सवर हे अँड्रोजन ॲक्ट करतील. अँड्रोजन ॲक्ट केल्यामुळे स्पर्मॅटोगोनियल सेल्स ज्या असतील, या डिवाइड होतील आणि यांच्यामध्ये यांच्यापासून स्पर्म फॉर्मेशन होईल. ठीक आहे, आता दुसरा एक इथे हॉर्मोन्स आपण डिस्कस करणार आहोत, तो आहे FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन जो आहे, तो या सेल्सवर ॲक्ट करतो. इथे दिसत आहे तुम्हाला या सेल्स, या आहेत सार्टोली सेल्स. सर्टोली सेल्सला सस्टेंटॅक्युलर सेल्स असं सुद्धा म्हणतात. जे डेव्हलपिंग स्पर्म असतात ना, जे डेव्हलपिंग स्पर्म असतात किंवा जे डेव्हलप झालेले जे स्पर्म फॉर्मेशन झालेले असतं, त्याला म्हणतो आपण स्पर्मॅटोजेनेसिस. एकदा स्पर्म फॉर्म झाल्यानंतर त्या स्पर्मला मॅच्युअर करण्याचं काम हे सर्टोली सेल्स करतात. स्पर्म ज्यावेळेस मॅच्युअर होतात, त्याला स्पर्मियोजेनेसिस असं म्हटलं जातं. आणि या मॅच्युरेशनच्या प्रोसेससाठी सर्टोली सेल्स काही एन्झाईम्स, काही फॅक्टर्स रिलीज करतात. आणि हे फॅक्टर्स रिलीज करण्यासाठी सर्टोली सेलला आवश्यक आहे FSH. FSH आणि LH हे प्युबर्टीमध्ये तयार होतील, म्हणजे वयात आल्यानंतर तयार होतील. आणि FSH जो असेल, तो या सर्टोली सेल्स किंवा सस्टेंटॅक्युलर सेल्सवर ॲक्ट करेल आणि यामुळे असे फॅक्टर्स रिलीज होतील जे स्पर्मॅटिड म्हणजे डिवाइड झालेले जे स्पर्म असतात, त्यांना स्पर्मॅटिड असं म्हणतो आपण. इमॅच्युअर स्पर्म असतात स्पर्मॅटिड, त्या इमॅच्युअर स्पर्मला टेल किंवा फ्लॅजला जोडली जाते आणि या प्रोसेसला स्पर्मियोजेनेसिस म्हणजे मॅच्युरेशन ऑफ द स्पर्म असं म्हणतात. आणि या मॅच्युरेशनच्या प्रोसेसमध्ये सार्टोली सेल्सचे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात आणि सार्टोली सेल्सवर ॲक्ट होण्यासाठी FSHची आवश्यकता असते, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोनची आवश्यकता असते. ठीक आहे, आता पहा इकडे, आतापर्यंत आपण हॉर्मोनचा रोल डिस्कस केला. आता टेस्टोस्टेरॉन असेल किंवा जो असेल FSH यांच्या इफेक्टमुळे, टेस्टोस्टेरॉनच्या इफेक्टमुळे या ज्या
किंवा अँड्रोजनच्या इफेक्टमुळे या ज्या सेल्स असतील यांना म्हटले आपण स्पर्मॅटोगोनियल सेल्स, किंवा यांना म्हटले आपण क्युबॉइडल जर्मिनल एपिथेलियल सेल्स. या स्पर्मॅटोगोनियल सेल्स डिवाइड व्हायला लागतात आणि यांच्यापासून स्पर्म फॉर्मेशनची प्रोसेस स्टार्ट होईल. या प्रोसेसला आपण स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणतो, स्पर्मॅटोजेनेसिस. आता हे स्पर्मॅटोजेनेसिस होणार कसं आहे पा. या स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये सर्वप्रथम या ज्या स्पर्मॅटोगोनियल सेल्स असतील, सपोज या स्पर्मॅटोगोनिया आहेत, ठीक आहे, या स्पर्मॅटोगोनिया आहेत, स्पर्मॅटोगोनिया, ओके, स्पर्मॅटोगोनिया आहेत. या स्पर्मॅटोगोनियामध्ये सर्वप्रथम होणारे मायटॉसिस. मायटॉसिस कशासाठी होणार? मायटॉसिस होणार आणि या ज्या स्पर्मॅटोगोनिया असतील या डिवाइड होतील आणि यांच्यापासून खूप सारे सेल्स बनतील, ठीक आहे. या सेल्स डिवाइड होतील आणि यांच्यापासून खूप साऱ्या सेल्स बनतील, कारण खूप सारे स्पर्म बनवायचे आहेत एका सिंगल इजॅक्युलेशनमध्ये. एका सिंगल इजॅक्युलेशनमध्ये मेलच्या 2.5 ते 4 ml एवढं सिमेन असतं आणि या सिमेनमध्ये 400 मिलियन स्पर्म असतात, एवढं लक्षात घ्या तुम्ही. मग इतके स्पर्म एका वेळेला बनवावे लागतात. जर एवढे स्पर्म बनवायचे असतील तर या स्पर्मॅटोगोनिया जे असतील यांना पहिले मायटॉसिस करून डिवाइड करावं लागेल, बरोबर का नाही. मायटॉसिस होऊन हे स्पर्मॅटोगोनिया डिवाइड होतील, खूप सारा त्यांचा नंबर बनेल आणि या स्पर्मॅटोगोनिया ज्या डिवाइड झालेल्या आहेत यापैकी काही ज्या सेल्स असतील या साईजमध्ये इन्क्रीज होतात, फूड कंझ्युम करतात, न्यूट्रियंट कंझ्युम करतात या एरियामधलं आणि त्या साईजमध्ये इन्क्रीज होतात, ठीक आहे. आता मायटॉसिसच्या प्रोसेसमध्ये या ज्या खूप साऱ्या स्पर्मॅटोगोनिया ज्या आहेत त्या बनलेल्या आहेत, या प्रोसेसला म्हटलं जातं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन होईल मायटॉसिसमध्ये आणि मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर खूप साऱ्या सेल्स बनतील. या सेलपैकी काही सेल्स या साईजमध्ये इन्क्रीज होतील. आता ज्या साईजमध्ये इन्क्रीज झालेल्या सेल्स आहेत, यांचं होणार आहे मियोसिस. काय होणार आहे? यांचं मियोसिस. आता यांचं मियोसिस होऊन फर्स्ट झाल्यानंतर या सेलपासून दोन सेल्स बनतील ज्या हॅप्लॉइड असतील. कशा असतील? हॅप्लॉइड असतील. मी जनरल आयडिया देतो. आणि मग या ज्या हॅप्लॉइड सेल्स आहेत यांचं मियोसिस सेकंड होईल आणि या दोन्ही सेल्सपासून प्रत्येकी दोन सेल मिळतील आणि अशा पद्धतीने 4 सेल मिळतील आणि हे असेल मियोसिस सेकंड, ठीक आहे. आणि मियोसिस सेकंड नंतर या ज्या 4 सेल बनलेल्या असतील, 4 सेल्स बनलेल्या असतील, यांना बोलू आपण स्पर्मॅटिड्स, ठीक आहे. तर हे आपण डिस्कस करूयात. गॅमेटोजेनेसिसमध्ये आपण डिस्कस करत आहोत प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये ज्या स्पर्मॅटोगोनिया असतात, स्पर्मॅटोगोनिया किंवा स्पर्मॅटोगोनियल सेल्स असतील, यांना प्रायमॉर्डियल सेल्स असं सुद्धा म्हणतात, प्रायमॉर्डियल जर्मिनल सेल्स किंवा स्पर्मॅटोगोनिया असं सुद्धा म्हणतात, किंवा यांना क्युबॉइडल जर्मिनल सेल्स असं सुद्धा म्हणतात. या ज्या स्पर्मॅटोगोनिया असतात या स्पर्मॅटोगोनियाचं पहिली फेज होणारे मल्टिप्लिकेशन होणारे बाय द प्रोसेस ऑफ मायटॉसिस. मायटॉसिसने होईल मल्टिप्लिकेशन. सेल्स ज्या असतील त्या डिवाइड होतील. आता सपोज या स्पर्मॅटोगोनियल सेल्स ज्या असतील या डिप्लॉइड असणार, लक्षात घ्या, डिप्लॉइड असणारे म्हणजे यांच्यामध्ये 46 क्रोमोझोम असणार आहेत. ज्यावेळेस यांचं मायटॉसिस होणार आहे मल्टिप्लिकेशनच्या फेजमध्ये या ज्या नवीन सेल्स बनतील या सुद्धा डिप्लॉइड असतील, ओके. त्यानंतर या ज्या डिप्लॉइड सेल्स आहेत यापैकी एखादी सेल किंवा काही सेल्स यापैकी साईजमध्ये ग्रो होतात आणि या फेजला म्हणतो आपण ग्रोथ फेज. तर दुसरी फेज असणार आहे ग्रोथ फेज. फर्स्ट फेज असते मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेजलाच मायटॉसिस असं म्हणतात. स्पर्मॅटोगोनिया डिवाइड होतील, मायटॉसिसने खूप सारे सेल्स बनतील. या ज्या सेल्स बनलेल्या आहेत या सेल्स ग्रोथ फेजमध्ये जातील. ग्रोथ फेजमध्ये यातल्या काही सेल्स साईजमध्ये इन्क्रीज होतील. या सेल्स डिप्लॉइडच असतील, ठीक आहे. ग्रोथ फेजमध्ये या सेल्स डिप्लॉइडच असतील. या सेल्सला म्हणणार तुम्ही प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. कोणती सेल असेल ही? प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. ही जी प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे
या प्राइमरी स्पर्मैटोसाइट मध्ये आता होणार आहे मियोसिस। काय होणार आहे? मियोसिस। मग आता जी थर्ड फेज असते, पहिली फेज आहे मल्टिप्लिकेशन फेज, दुसरी फेज आहे ग्रोथ फेज, तिसरी फेज असते मल्टिप्लिकेशन फेज, सॉरी तिसरी फेज जी असते ती असते मॅच्युरेशन फेज, थर्ड फेज असते मॅच्युरेशन फेज। मॅच्युरेशनच्या फेजमध्ये मियोसिस होणार आहे, मियोसिस फर्स्ट आणि मियोसिस सेकंड होणार आहे। तर ही जी प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे, या प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये होणार मियोसिस फर्स्ट, मियोसिस फर्स्ट होणार। आणि तुम्हाला माहिती मियोसिस फर्स्ट झालं तर आता सपोज हे 2N आहे, 2N म्हटल्यावर किती क्रोमोझोम असणार याच्यामध्ये? 46 असणार, बरोबर। तर ही जी सेल असेल 2N, मियोसिस फर्स्ट इज अ रिडक्शनल डिव्हिजन, ठीक आहे। मग या सेल्समध्ये होणारे रिडक्शनल डिव्हिजन किंवा इथे होणारे रिडक्शन, आणि रिडक्शनच्या प्रोसेसमध्ये जे 2N सेल आहे ही होणार आहे NN, म्हणजे याच्याकडे असतील 23 क्रोमोझोम्स, याकडे असतील 23 क्रोमोझोम, ठीक आहे। आता हे जे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे यामध्ये मियोसिस झालं, यापासून दोन सेल बनल्या, या सेल्सला म्हणू आपण सेकंडरी स्पर्मॅटोसाइट। प्रायमरी स्पर्मॅटोसाइटपासून काय बनलं? सेकंडरी स्पर्मॅटोसाइट। आता हे जे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आहेत यांच्यामध्ये होणारे मियोसिस सेकंड, ओके। सेकंडरी स्पर्मॅटोसाइटमध्ये सपोज या दोन सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आपण दाखवल्या, NN 23 क्रोमोझोम आहेत। या सेकंडरी स्पर्मॅटोसाइटमध्ये होणार आहे मियोसिस सेकंड, ठीक आहे। मियोसिस सेकंड झाल्यानंतर या सेलपासून दोन सेल मिळतील आणि या सेलपासून सुद्धा दोन सेल मिळतील, ठीक आहे। आता या सेल ज्या मिळाल्या या सुद्धा हॅप्लॉइड असतील, NNNN, तुम्हाला माहिती मियोसिस सेकंड जे आहे इट इज लाईक मायटोसिस, मायटोसिस सारखंच आहे मियोसिस सेकंड, ठीक आहे। तर मियोसिस सेकंडला इक्वल डिव्हिजन असं सुद्धा म्हणतात। तर ही जे या ज्या दोन सेल बनल्या सेकंडरी स्पर्मॅटोसाइट यांचं मियोसिस सेकंड झालं, आणि मियोसिस सेकंड झाल्यानंतर या ज्या चार सेल बनल्या 1, 2, 3, 4 यांना म्हणायचं स्पर्मॅटिड्स, यांना तुम्ही बोलणार स्पर्मॅटिड्स। आता हे जे स्पर्मॅटिड्स आहेत 1, 2, 3, 4 या स्पर्मॅटिड्सचं होणारे मॅच्युरेशन, स्पर्मॅटिडचं जे मॅच्युरेशन होतं याला म्हटलं जातं स्पर्मियोजेनेसिस, याला म्हटलं जातं स्पर्मियोजेनेसिस। आता स्पर्मियोजेनेसिस कसं होईल? आपण ऑलरेडी डिस्कस केलं की जर तुम्ही सेमिनिफेरस ट्रिब्यूलला पाहिलं तर सेमिनिफेरस ट्रिब्यूलमध्ये इथे या स्पर्मॅटोगोनियल सेल्स असतात, आणि स्पर्मॅटोगोनियल सेल्सच्या मध्येमध्ये इथे असं मध्येमध्ये तुम्हाला दिसतील सार्टोली सेल्स, या सेल्स दिसतील सार्टोली सेल्स, ठीक आहे। या ज्या सार्टोली सेल्स असतात ना, या सार्टोली सेल्स स्पर्मियोजेनेसिससाठी रिस्पॉन्सिबल असतात, यांच्यावर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन ॲक्ट करेल, आणि मग या सार्टोली सेल्स किंवा सस्टेंटॅक्युलर सेल्स काय करतील? असे फॅक्टर्स रिलीज करतील जे या स्पर्मॅटिडच्या मॅच्युरेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत। स्पर्मॅटिडचं मॅच्युरेशन झालं तर याच्यापासून बनणार आहे स्पर्म, लक्षात घ्या काय बनणार आहे? स्पर्म। आणि स्पर्म जर बनला तर हे जे स्पर्म असतील या स्पर्ममध्ये फ्लॅजेला, स्पर्मला एंडला फ्लॅजेला बनलेले असतील। तर हा जो स्पर्म बनेल या स्पर्ममध्ये सपोज हे स्पर्मॅटिड आहे, या स्पर्मॅटिडचं कन्वर्जन स्पर्ममध्ये झालं, ही प्रोसेस काय? स्पर्मियोजेनेसिस। यावर एखादा MCQ असू शकेल, लक्षात ठेवा व्हॉट इज अ स्पर्मियोजेनेसिस, ठीक आहे। आता स्पर्मियोजेनेसिसमध्ये काय होईल? स्पर्मॅटिडचं कन्वर्जन स्पर्ममध्ये होईल, स्पर्ममध्ये कन्वर्जन होताना पुढे इथे एक ॲक्रोझोम फॉर्म होईल। ॲक्रोझोम जो आहे तो गॉल्गी ॲपरॅटसपासून बनलेला असतो, या ॲक्रोझोममध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात किंवा ॲक्रोलायटिक एन्झाईम असतात, किंवा सिम्पली तुम्ही म्हणू शकता लायटिक एन्झाईम्स असतात या ॲक्रोझोममध्ये, जे एकच्या कवरिंगला ब्रेक करतात आणि या स्पर्मच्या न्यूक्लियसला, आता हा स्पर्मचा हेड आहे, या इथे न्यूक्लियस तुम्हाला दिसेल, या न्यूक्लियसला एकमध्ये पेनेट्रेट करण्यासाठी हा रिजन आवश्यक आहे, याला म्हटलं आपण ॲक्रोझोम। ॲक्रोझोम जो असतो यामध्ये लायटिक एन्झाईम असतात, ठीक आहे। त्यानंतर इथे सेंट्रिओलसुद्धा प्रेझेंट असतात, एक असेल प्रॉक्सिमल आणि एक असेल डिस्टल सेंट्रिओल। तर एक असेल प्रॉक्सिमल म्हणजे पुढचा सेंट्रिओल, आणि एक असतो त्या खालचा सेंट्रिओल ज्याला म्हणतात डिस्टल सेंट्रिओल। तर स्पर्मियोजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये काय काय बनतं पहा, स्पर्मियोजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये पुढे ॲक्रोझोम बनतो, प्रॉक्सिमल आणि डिस्टल सेंट्रिओल बनतात, आणि याचबरोबर इथे स्पायरल शेपमध्ये मायटोकॉन्ड्रिया अरेंज झालेले दिसतात, अशा शेपमध्ये इथे मायटोकॉन्ड्रिया अरेंज झालेले दिसतात, स्पायरल शेपमध्ये मायटोकॉन्ड्रिया अरेंज झालेले दिसतात, ठीक आहे। फ्लॅजेला फॉर्म होते,
तर हे सर्व चेंजेस स्पर्मिओजेनेसिसमध्ये होतात, म्हणजे स्पर्मॅटिडचं कन्वर्जन ॲक्टिव्ह स्पममध्ये केलं जातं. या प्रोसेसला स्पर्मिओजेनेसिस म्हणतात. हे जे स्पम बनलेले आहेत यांना स्पर्मॅटोझोआ असं सुद्धा म्हणतात, कारण हे मूवमेंट करू शकतात ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ देअर फ्लॅजेला. काय काय चेंजेस सांगितले मी स्पर्मिओजेनेसिसमध्ये, पुढे एक ॲक्रोझोम बनेल, त्यानंतर प्रॉक्सिमल अँड डिस्टल सेंट्रिओल बनतील, त्यानंतर जो मायटोकॉन्ड्रिया असेल तो स्पायरल शेपमध्ये अरेंज होईल. मायटोकॉन्ड्रिया या फ्लॅजेलाला एनर्जी प्रोव्हाइड करत असतात. आपण स्पर्मचं स्ट्रक्चर ज्यावेळेस डिस्कस करणार आहोत त्यावेळेस त्यांचे फंक्शनसुद्धा आपण डिस्कस करूयात, ठीक आहे. सो हे जे सार्टोली सेल्स असतात, हे सर्टोली सेल्स या स्पर्मिओजेनेसिसमध्ये रिस्पॉन्सिबल असतात. मग आता एकदा स्पर्मिओजेनेसिस झालं तरीसुद्धा जे स्पर्म हे जे स्पर्मॅटोझोआ असतील किंवा स्पर्मॅटिड्स ड्युरिंग द प्रोसेस ऑफ स्पर्मिओजेनेसिस यांचं हेड जे असेल, सपोज हा स्पर्म आहे तर या स्पर्मचं हेड जे असेल हे सार्टोली सेल्सकडे असतं आणि त्याचा फ्लॅजेला हा या सायटोप्लाझममध्ये असतो, सेमिनिफेरस ट्यूबुलच्या सायटोप्लाझममध्ये किंवा लिक्विडमध्ये असतं. या सेमिनिफेरस ट्यूबुलचं जे लिक्विड आहे त्याच्याकडे त्याचे टेल असतील, म्हणजे स्पर्मचा हेड या बाजूला असेल आणि टेल या बाजूने असेल, हेड या बाजूने असेल आणि टेल या बाजूने असेल, ठीक आहे. मग स्पर्म जे असतात ते असे सार्टोली सेलबरोबर कनेक्ट असतात बाय द सायटोप्लाझमिक ब्रिज. सायटोप्लाझम असतं यांच्यामध्ये आणि याला म्हटलं जातं सायटोप्लाझमिक ब्रिज. या सायटोप्लाझमिक ब्रिजद्वारे हे स्पर्मचे हेड जे असतात या सर्टोली सेलकडनं न्यूट्रिशन घेतात किंवा ते ॲक्टिवेटसुद्धा होतात, ठीक आहे. मग स्पर्मॅटिडसुद्धा तुम्हाला असे अरेंज झालेले दिसतील आणि या स्पर्मॅटिडचं कन्वर्जन स्पर्मॅटोझोआमध्ये होतं, याला म्हटलं आपण स्पर्मिओजेनेसिस. एकदा स्पर्मिओजेनेसिस कम्प्लीट झालं तर स्पर्मॅटोझोआ हे जे आहेत ते फॉर्म होतात किंवा मॅच्युरेशनची फेज कम्प्लीट होते आणि मॅच्युरेशनची फेज कम्प्लीट झाल्यानंतर हे जे स्पर्म असतात ते या सेमिनिफेरस ट्यूबुलमधनं रिलीज होतात आणि पुढे पास ऑन होतात. सेमिनिफेरस ट्यूबुलमधनं ते रिलीज झाल्यानंतर रीट टेस्टिसमध्ये जातील. रीट टेस्टिसमध्ये इपिडिडॅमिसमध्ये वासा डिफरेन्शियाकडे जातील, म्हणजे त्या डक्टद्वारे पुढे पुढे जातील, ठीक आहे. आणि मग रीट टेस्टिस वासा डिफरेन्शिया त्यानंतर मग इपिडिडिमिस, ओके, आणि इपिडिडिमिसनंतर वासा डेफरेन्शिया आणि वासा डेफरेन्शियाकडनं ते डक्टमध्ये आणि युरेथ्राद्वारे पास होतात बाहेर, इजॅक्युलेट होतील, ठीक आहे. मग आता हे जे स्पर्म असतात हे ज्यावेळेस मॅच्युअर होतात ते रिलीज होतात या सेमिनिफेरस ट्यूबुलमधनं आणि स्पर्म सेमिनिफेरस ट्यूबुलमधनं रिलीज होतात, या प्रोसेसला म्हणायचं स्पर्मिएशन. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, MCQs यावर येऊ शकतात. स्पर्मिओजेनेसिस, स्पर्मॅटोजेनेसिस आणि स्पर्मिएशन. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ द स्पर्म्स, म्हणजे स्पर्मॅटिड फॉर्मेशनपर्यंतची जी प्रोसेस आहे याला तुम्ही स्पर्मॅटोजेनेसिस म्हणू शकता. मग स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये काय काय आलं, स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये आलं स्पर्मॅटोगोनियापासनं या बनल्या सेल्स, या मल्टिप्लिकेशनने बनल्या, ठीक आहे, मायटॉसिसने बनल्या. त्यानंतर या ज्या सेल्स असतील या सेल्समध्ये ग्रोथ झाली, ठीक आहे, ग्रोथ झाली, प्रायमरी स्पर्मॅटोसाईट बनला. प्रायमरी स्पर्मॅटोसाईटमध्ये मियोसिस झालं, सेकंडरी स्पर्मॅटोसाईट बनले, सेकंडरी स्पर्मॅटोसाईटमध्ये मियोसिस सेकंड झालं, त्यानंतर स्पर्मॅटिड बनले. या प्रोसेसपर्यंत तुम्ही याला कन्सिडर करू शकता स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटिडचं कन्वर्जन स्पर्मॅटोझोआमध्ये होतं, याला तुम्ही स्पर्मिओजेनेसिस म्हणू शकता. स्पर्मिओजेनेसिसमध्ये सर्टोली सेल्स इन्वॉल्व आहेत आणि एकदा स्पर्मॅटोझोआ बनले की हे जे स्पर्मॅटोझोआ असतात हे इथनं रिलीज होतात, ठीक आहे, आणि सेमिनिफेरस ट्यूबुलमध्ये रिलीज होतात एजॅक्युलेट होण्यासाठी किंवा स्टोअर होण्यासाठी, कशामध्ये, इपिडिडॅमिसमध्ये. या प्रोसेसला म्हटलं जातं स्पर्मिएशन, ठीक आहे. आता आपण पाहूयात स्ट्रक्चर ऑफ द स्पर्म.